वंचित बहुजन आघाडी दर्यापूरतर्फे शिवाजी चौक येथे चिपको आंदोलन। अमरावती शहरामध्ये दर्यापूर बस स्थानक चौक ते जुनी नगर परिषद पर्यंतची कडुलिंबाची 39 झाडे तोडण्याचा दर्यापूर नगर परिषदेचा ठराव। रस्त्याच्या दोन्ही बाजूस कडुलिंबाची 39 झाडे असून हा रस्ता दर्यापूर शहरातील मुख्य रस्ता नाही आणि या झाडांमुळे वाहतुकीस कुठल्याही प्रकारची अडचण वा नुकसान अद्यापही झालेले नाही। ज्या प्रकारे आघाडीच्या निमित्तानं दर्यापूर तालुक्याच्या वतीनं तिथे जे जवळपास जवळ नगर परिषद पासून जुनी नगर परिषद ते बस स्टँड चौकपर्यंत जवळपास गेल्या 60 वर्षाची झाडे आहेत ती झाडे तोडण्यात येत आहेत। कारण त्याचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा की या तिथं सौंदर्यीकरणासाठी किंवा सौंदर्यीकरण होण्यासाठी हे सर्व या चारही झाड्यांची कत्तल होत आहे। त्यामुळे आज वंचित बहुजन आघाडीचा या झाडे कत्तलीसाठी जाहीर निषेध आणि आंदोलन चिपको आंदोलन म्हणून करण्यात आलेलं आहे। महत्त्वाचं म्हणजे की इथली जी राष्ट्रवादी काँग्रेस आणि बीजेपी सरकारचे जे सदस्य आहेत नगरसेवक त्यांनी गेल्या 16 फेब्रुवारीला महत्त्वाचं निवेदन आणि त्यांचा ठराव घेतला। त्यावरून वाहतूक चालते त्याप्रमाणे वाट सुरू देखील जाणे येणे करता या झाडांच्या सावलीमध्ये विसावा करतात। झाडांच्या फांद्या व खोड फार जुने देखील झालेले नाही की जे तुटून रस्त्यावर पडून कुठल्याही प्रकारची हानी होईल। सध्या स्थितीत कोविड-19 वाढता प्रादुर्भावामुळे आणि वृक्ष तोडो निसर्गाच्या झालेल्या रासामुळे आज अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे। कडुलिंब हे वृक्ष औषधायुक्त असून त्यामुळे शुद्ध हवा घनदाट छाया आणि उपयुक्त ऑक्सिजन भरपूर प्रमाणात मिळण्यास मदत होते। नूतनीकरणाच्या व सौंदर्यीकरणापेक्षा जास्त सर्व उक्त बाबींवर विचार करावा ज्यामुळे निसर्गाचा ऱ्हास होणार नाही आणि कोविड-19 वाढता प्रादुर्भाव बघता जास्तीत जास्त झाडे लावण्यावर भर देण्यात यावी। ज्या झाडांमुळे कुठल्याही प्रकारची आपत्ती व जीवितास बाधक नसलेल्या झाडांना तोडू नये। जर झाडे तोडण्यात येतील तर सदर बाबींवर गंभीर विचार करून होणाऱ्या परिणामांना आपण जबाबदार राहाल याकरिता काल रोजी चिपको आंदोलन करण्यात आले। तसेच दर्यापूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी व सार्वजनिक बांधकाम विभाग यांना निवेदन देण्यात आले आहे। यावेळी जिल्हा महासचिव साहेबराव देवीदासजी वाघपांजर, तालुकाध्यक्ष संजीवन खंडारे, जिल्हाध्यक्ष अंकुश वाघपांजर, सम्यक विद्यार्थी आंदोलक ब्रह्मनंद गावंडे, सर्कल प्रमुख येवदा चेतन कांबळे, यश कांबळे, दीपक शिंदे, प्रदीप चक्रनारायण शहरातील सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते।